महाराष्ट्रात आता पुन्हा एक राजकीय भूकंप येणार आहे असं दिसतंय, कारण आमदार अपात्रते प्रकरणी कारवाई दिरंगाई करण्याची शिंदे फडणवीसांची खेळी आता फोल ठरताना दिसते. कारण सर्वोच्च न्यायालयानं ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे कान उपटलेत, त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकरांना एका आठवड्यात आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी करावी लागणार आहे. त्यातच राहुल नार्वेकरांनी आज दिल्ली गाठली, त्यामुळे नार्वेकरांना दिल्लीला का जावं लागलं? राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार जाणार का? मुख्यमंत्री पदाची माळ ही शिंदेकडून अजितदादांच्या गळ्यात पडणार की आणखी कुणाच्या? या सर्व प्रश्नांची संभाव्य उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. झालंय असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई केल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ठेवलाय. कारण आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याची तक्रार करणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं एका आठवड्यात यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे आता शिंदे फडणवीसांना आमदार अपात्रतेचं प्रकरण लांबणीवर टाकता येणार नाही आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनाही या प्रकरणात निकाल देणं अपरिहार्य असेल. तरी निकाल देण्याआधी आणि सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. तर तिकडे आमदार अपात्रता कारवाईला वेग आल्यानं शिंदे गटातल्या आमदारांचं टेन्शन चांगलंच वाढलंय. येत्या 1-2 दिवसात राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस देखील बजावणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते. त्यामुळे नार्वेकरांसमोर दोन्ही गटांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यातच नार्वेकरांनी शिंदेसह 16 आमदारांना अपात्र ठरवलं नाही तर ही लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, कायदेशीर पेच पुन्हा निर्माण होऊ शकतो आणि यामुळे भाजपाची ही पंचायत होऊ शकते आणि या संपूर्ण प्रकरणाचा फटका भाजपच्या प्रतिमेलाही बसू शकतो. आणि याचीच जाणीव असल्यानं भाजपनं प्लॅन बी तयार केल्याचं बोललं जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेसह 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर पुढे काय करायचं यासाठी भाजपनं तयारी केलेली दिसते. तसं भाजपाला टेन्शन घेण्याचं काही काम नाहीये, कारण विधानसभेत 105 आमदार अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार गटाचे जवळपास 40 आमदार असं मिळून मोठं संख्याबळ भाजपाकडे, त्यामुळे बहुमताची अडचण भाजपाला येणारच नाहीये. पण मग मुख्यमंत्री पदाची माळ शिंदेकडून कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न उपस्थित होतो. तरी एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा पहिला पर्याय असेल असं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं साम वृत्तवाहिनीनं दिलंय. याशिवाय भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव देखील चर्चेत आहे. येत्या 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून या प्रकरणी मोठी खबरदारी घेतली जाते असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे, कारण कोर्टाच्या हस्तक्षेपानंतरच या प्रकरणातील कारवाईनं वेग धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तरी राहुल नार्वेकर दिल्लीला गेलेत की त्यांना बोलावण्यात आलंय, शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार का आणि जर शिंदेची गच्छंती अटळ मानली तर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.